नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूयाच्या काही ठळक घडामोडी. नवी मुंबईत ठाणे लोकसभा युवक काँग्रेसनं नोंदवला केंद्र सरकारचा निषेध. पेट्रोल डिझेल दरवाढ आणि BHU विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचा निषेध. 5 गावांची ग्रामदेवता श्री नांदाई मातेचा नवरात्र उत्सव नवी मुंबईत भक्तिभावात सुरू. आईच्या दर्शनाला भक्तांची रीत. नवी मुंबई APMC मार्केटमध्ये माथाडी कामगारांचा भव्य मेळावा संपन्न. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सुवर्ण महोत्सवी राजकीय कारकिर्दीचाही सत्कार. मुंबई गोवा महामार्ग प्रकल्प बाधितांच्या मोबदल्यात शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने भ्रष्टाचार. सामाजिक कार्यकर्ते शरद सावंत यांचा आरोप. आणि विविध प्रलंबित मागण्यांकरिता नेत्या कुसुमताई गोखले यांच्या नेतृत्वाखाली मातंग बांधवांचे आंदोलन. आंदोलनाला सरकारचा सकारात्मक प्रतिसाद. मुंबई गोवा महामार्ग प्रकल्पग्रस्तांच्या मोबदल्या वाटपामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून या भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शरद सावंत यांनी केली. शरद सावंत यांनी या अधिकाऱ्यांच्या मार्फत दलालांचीही चौकशी व्हावी अशी मागणी केली. माणगावचे सामाजिक कार्यकर्ते शरद सावंत आणि सहकाऱ्यांनी मुंबई गोवा महामार्ग रुंदीकरण प्रकल्प मोबदल्यामध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचा प्रश्न समोर आणला. या प्रकल्पातील प्रकल्प बाधितांना शासनाने देऊ केलेल्या मोबदल्यात माणगावचे प्रांत अधिकारी बाळासाहेब तिडके आणि तहसीलदार उर्मिला पाटील यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप शरद सावंत यांनी केला आहे. मुंबई गोवा हायवे प्रकल्पग्रस्ताच्या संदर्भातला जो मोबदला देण्यात येतो तो प्रांताधिकारी बाळासाहेब तिडके हे आम्हाला त्याचा मोबदला वाटपाचं काम त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी आमच्या जमिनी ज्या आहेत त्या याचा मोबदल्याचं जे वाटप पत्र आहे जी आम्हाला रक्कम मिळणार आहे ते सर्वे नंबर आमच्या सर्वे नंबरमध्ये दुसऱ्यांची नावाने तो मोबदला वाटप करण्याचं त्यांनी पत्रक दिलं आहे. त्यामुळे आमचं याच्यामध्ये मोठं नुकसान होऊ शकतं आणि त्यांनी अशा प्रकारे मोठा फ्रॉड करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तसेच तिथे आम्हाला जे मुंबई गोवा हायवे रुंदीकरणामध्ये जे काही आमची मोबदल्याची रक्कम आहे त्यासाठी त्यांनी एजंट नेमलेत आणि त्या एजंटांना प्रत्येक गावच्या लिस्ट दिलेल्या आहेत. याद्या सरकारी याद्या ह्या एजंटांकडे आहेत आणि एजंट असे सांगतात की 1% आम्हाला द्या आणि 5% साहेबांना द्या तर तुमचे पैसे आम्ही लगेच 4 दिवसात तुम्हाला आम्ही देऊ. मुळात प्रकल्पबाधितांच्या सरकारी याद्या या जमीन विक्री करणाऱ्या खाजगी एजंटच्या हातात आहेत आणि त्याचा फायदा घेत ते प्रकल्प बाधितांकडून पैसे उकळण्याचा डाव आखत असल्याचं सावंत यांनी म्हटलंय. त्यामुळे गोरगरीब प्रकल्प बाधितांना त्यांच्या हक्काचा मोबदला मिळण्याकरिता या संपूर्ण गैरकारभाराची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली. तहसीलदार आणि तहसीलदारांनी पण काय केलेलं आहे की यामध्ये आमची 69/2 ही जमीन आमच्या नावाची होती आणि त्या 69/2 इतर बोगस लोकांची नावं हे करून आमचं याच्यामध्ये आमची जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला आहे. उर्मिला पाटील, तहसीलदार, माणगाव. याच्यामध्ये काय माहिती आहे का, आमचा फक्त एकच उद्देश आहे की गोरगरीब शेतकरी आहेत तो काय इथपर्यंत कुठे पोचू शकत नाही, कुठे काही जाऊ शकत नाही आणि त्यांना सगळ्यांना न्याय मिळावा, त्यांचं जे होणारं नुकसान त्यांना भरपाई मिळावी यासाठी आपला हा प्रयत्न आहे. कॅमेरामॅन मसूद अहमदसह प्रिया भुजबळ जनादेश वृत्तवाहिनीकरिता.